हाय, मराठी पेबल्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण ना जी कविता शिकणार आहोत ना, त्या कवितेत एक गंमत आहे. आई कणिक भिजवते, आई पोळ्या करते, आई पुऱ्या करते, पण तुम्हाला देते का रे करायला? नाही ना. मग आज आपणच करूया. आज मुलांनी करायचं आहे. या कवितेत मुलांनी गंमत जंमत करायची, पण ती कशी करायची ती बघूया. तयार? तेल घाला, पाणी घाला, तेल घाला, पाणी घाला, कणिक मळा मऊ मऊ, कणिक मळा मऊ मऊ, छोट्या छोट्या गोल गोल, छोट्या छोट्या गोल गोल, लाट्या करा पाहू पाहू, लाट्या करा पाहू पाहू. आता ती लाटी आपण कुठे ठेवणार आहोत? पोलपाटावर. बघा हां, पुरी लाटा भरा भरा, पुरी लाटा भरा भरा, सोडा तिला तेलात, सोडा तिला तेलात, फुगून आली भरा भरा, बाप रे फुगली छान, फुगून आली भरा भरा, फुगून आली भरा भरा, झेला तिला झाऱ्यात, हाय हाय हात भाजला, हाय हाय हात भाजला, ठेवा तिला ताटात, ठेवा तिला ताटात, श्रीखंडाच्या बरोबर, श्रीखंडाच्या बरोबर, गेली पहा पोटात, श्रीखंडाच्या बरोबर, गेली पहा पोटात. ए, आपण आत्ता गंमत बघितली, पुरी केली आपण, पण पुरी करायच्या आधी आपल्याला काय काय करायला लागलं हे आपण या कवितेत बघितलं, बरोबर आहे? चला मग आपण हे गाणं छान म्हणूया, ॲक्शन करून बघा. हां, तेल घाला, तेल घाला, पाणी घाला, पाणी घाला, तेल घाला, पाणी घाला, कणिक मळा मऊ मऊ, तेल घाला, पाणी घाला, कणिक मळा मऊ मऊ, छोट्या छोट्या गोल गोल, लाट्या करा पाहू पाहू, छोट्या छोट्या गोल गोल, लाट्या करा पाहू पाहू, पुरी लाटा भरा भरा, पुरी लाटा भरा भरा, सोडा तिला तेलात, पुरी लाटा भरा भरा, सोडा तिला तेलात, फुगून आली भरा भरा, झेला तिला झाऱ्यात, फुगून आली भरा भरा, झेला तिला झाऱ्यात, हाय हाय हात भाजला, हाय हाय हात भाजला, ठेवा तिला ताटात, श्रीखंडाच्या बरोबर, गेली पहा पोटात,